नमस्कार, विद्याज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी आपण कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहेत. एक चमचा मोहरीचा, मोहरी चांगली तडतडू द्यायची आहेत. आणि त्यामध्येच घालायचे आहेत 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं. तसेच एक मोठा चमचा जिऱ्याचा घालायचा आहेत. हे बघा, जिरे चांगले तडतडले की त्यामध्येच एक मोठा कांदा स्लाइस करून घेतलेला आहे तो घालायचा आहे फोडणीसाठी. अशा प्रकारे मी कापून घेतलेला आहे स्लाइस. कांदा चांगला लालसर भाजला की त्यामध्ये मी चण्याची डाळ भिजून घेतलेली आहेत, ती घालणार आहे. चण्याच्या डाळीने कोबीची भाजी एकदम मस्त लागते. हे बघा, अशा प्रकारे मी पहिलीच भिजून घेतलेली होती डाळ. आणि त्यामध्येच आपल्याला घालायचे आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. मी बारीक करत नाही, थोडं मोठ्याच ठेवते कारण त्या दाताखाली यायला नको म्हणून. आणि त्यामध्येच घालायचं आहेत 1 चमचा हळदी पावडर. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि मी 1/2 किलो कोबीचा अशा स्लाइस टाईप कापून घेतलेले आहेत, ते घालणार आहेत. हे बघा, असे उभे काप मारलेले आहेत. कोबी कधी भी घेताना सफेद कोबी घ्यायचा नाही, जो हिरवा कोबी असतो तो घ्यायचा. म्हणजे तो लवकर शिजतो आणि त्याला पाण्याची गरज पडत नाही. कोबीमध्ये शक्यतो पाणी घालायचं नाही. कोबी हा बिना पाण्याचा किंवा बिना झाकण ठेवताच बनवायचा, म्हणजे त्याची टेस्ट वेगळी येते, चांगली टेस्ट येते. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेत आहे. कोबीची भाजी एकदम टिफिनसाठी एक लवकर होते, फटाफट होणारी भाजी आहेत. हे बघा, भाजी शिजलेली आहे. कोबीच्या भाजीला जास्त उशीर लागत नाही, फक्त कोबी हिरवा बघून घ्यायचा. आणि चवीनुसार त्यामध्ये घालायचं आहेत मीठ. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेत. टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहेत कोबी. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेले आहेत. भाजी बी शिजलेली आहेत. त्यावरती सर्विंग्स, त्यावरती गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहेत. विद्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.